टापर सराव संच 1.4 मतलब एक अतिशय छान उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत. बघा काय उदाहरण आपल्याला काय दिले, एका शाळेतील 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले, त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरी भ्रमणाची आवड आहे असे सांगितले. म्हणजे 130 विद्यार्थ्यांना गिरी भ्रमणाची आवड आहे व 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले. 180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडतं. पुढे 110 विद्यार्थ्यांनी गिरी भ्रमण व आकाश दर्शन असं दोन्ही आवडतं असं सांगितलं. तर किती विद्यार्थ्यांना या दोघींपैकी कशाचीच आवड नाही, किती विद्यार्थ्यांना फक्त गिरी भ्रमण आवडतं आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडतं, या तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला काढायची. तर यासाठी आपण पहिल्यांदा दिलेली माहिती मांडून घेऊ. बघा गिरी भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी, याला आपण संच ए मानला तर त्या संचामध्ये किती घटक आहेत, नंबर ऑफ ए बरोबर. बघा गिरी भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी आहेत 130, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 130 लिहिलं. त्याच्यानंतर फक्त आकाश दर्शन किंवा आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी किती, आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी त्याला जर आपण संच बी मानलं तर नंबर ऑफ बी बरोबर 180. हे त्यांनी दिले, 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले, म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 180. आता दोघींची आवड आहे असे सांगणारे विद्यार्थी 110 आहे, म्हणून दोघींची आवड असणारे विद्यार्थी आपण ए छेद बी या संचाने दाखवतो, म्हणून नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 110 ही आली दोघी आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता आपण आता सूत्र बघितलं होतं, त्या सूत्राचा उपयोग करून ए संयोग बी या संचात किती घटक असतील ते काढू. मग आपल्याला सूत्र बघा, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकू, बरोबर नंबर ऑफ ए आहे 130 अधिक नंबर ऑफ बी आहे 180 वजा नंबर ऑफ ए छेद बी आहे 110. आता यांची बेरीज आहे 310, 130 आणि 180 वजा 110 बरोबर आपलं उत्तर आलं 200. म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 200 उत्तर आलं. म्हणजे किमान एक दोघींपैकी कशाची तरी आवड असणारे विद्यार्थी आले 200. आता इथून पुढे आपण आपल्याला जे प्रश्न विचारले त्यांनी त्याची उत्तरं शोधूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याजवळ काय काय माहिती जमा आहे. बघा एकूण विद्यार्थी संख्या 220 आहे, त्याच्यानंतर गिरी भ्रमणाची आवड असणारे 130 विद्यार्थी आहेत, आकाश दर्शनाची आवड असणारे 180 विद्यार्थी आहेत, दोघींची आवड असणारे 110 विद्यार्थी आहेत, दोघींपैकी किमान कुठली ना कुठली आवड असणारे एकूण 200 विद्यार्थी आहेत. आता आपल्याला त्यांनी प्रश्न विचारले की दोघींपैकी कशाचीच आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. तर दोघींपैकी कशाचीच आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला एकूण विद्यार्थी संख्येमधून दोघींपैकी किमान कशाची आणि कशाची तरी आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वजा करावी लागेल. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या वजा नंबर ऑफ ए संयोग बी असं जर केलं तर आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या आहे 220 वजा ए संयोग बी ची आपण आताच संख्या काढली ती आली 200. म्हणजे दोघींपैकी कशाचीही आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मिळते आपल्याला 20. त्याच्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न आहे की फक्त गिरी भ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. आता जर फक्त गिरी भ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची असेल तर दोघींपैकी किमान एकाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमधून आपल्याला आकाश दर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वजा करावी लागेल. म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी वजा नंबर ऑफ बी असं केलं आणि त्याच्यामध्ये आपण किमती टाकल्या, ए संयोग बी ची किंमत आली 200 वजा नंबर ऑफ बी 180
तर आपलं उत्तर येतो 20 म्हणजे या ठिकाणी फक्त गिरी ब्राह्मणाचे आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आली 20 त्याच पद्धतीने फक्त आकाश दर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर काढायची असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला ह्या दोघींची आवड असणाऱ्या किंवा दोघींपैकी किमान एकाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमधून आपल्याला गिरी ब्राह्मणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वजा करावी लागेल म्हणजे 200 वजा आता आपल्याला जो नंबर ऑफ ए आहे 130 म्हणजे 200 वजा 130 बरोबर आपलं उत्तर आलं 70 म्हणजे फक्त आकाश दर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही आली 70 या पद्धतीने आपण जे सूत्र बघितलं होतं नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर ए नंबर ऑफ ए संयोग बी या सूत्राचा उपयोग करून आपण या पद्धतीची उदाहरणं या उदाहरण संग्रहामध्ये जे अजून आपली राहिले ते तुम्ही या सूत्राचा उपयोग करून